आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements with colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. पुन्हा लॉकडाऊन वाढवल्याबद्दल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आपला राजाच घाबरला असेल तर प्रजा घाबरणारच. रेल्वे सुरू केल्या आहेत पण त्याचा काय फायदा होणार? लॉकडाऊनचा काही अर्थ नसल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागली आहे. मनसेने येत्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. शनिवारी मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते 5 ते 6 ठिकाणी मनसे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कांसई भागात ज्येष्ठ नागरिक कट्टा सेल्फी पॉईंटचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले. ही निवडणुकीची तयारी असून आमच्या कार्यकर्त्यांचं कामच आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार असल्याचे यावेळी राजू पाटील यांनी सांगितले. कोरोना काळात जे कोणी पक्ष उतरला असेल तर ते मनसैनिकच होते आणि तो काळ आता संपत आलेला आहे आणि कुठेतरी पक्षाचंही काम करावं असं एक तर निवडणुका आलेल्या आहेत आणि पक्षाचं काम जोमाने चालू करायचं असं सगळ्यांची अपेक्षा असते आणि त्या अनुषंगाने आज आम्ही 6-7 ऑफिसेस शाखांचं आमचं ओपनिंग ठेवलेलं. त्यामुळे अर्थातच चैतन्य असणारच. आमचा सर्व सहकारी वर्ग हा तरुण आहे. मी उष्ण चैतन्य आणायची गरज नसते, ते उत्स्फूर्त येत असतो. खरं तर आज आम्ही साहेब येणार होते परंतु इथे जास्त ऑफिसेसचं ओपनिंग असल्यामुळे आम्ही त्यांना स्वतःहून विनंती केली की आता नको, आपण नंतर भेटीगाठी द्यायला येऊ, त्यावेळेस तुम्हाला अजून चांगलं चित्र दिसेल. दादा, अंबरनाथमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. धरण असून सुद्धा त्यातनं पाणी अंबरनाथकरांना मिळत नाही. मनसेनं अनेकदा आंदोलनं केली, शिवसेनेने सुद्धा आंदोलनाचा विचार दिला, सत्ता असून सुद्धा नाही. कसं आहे आता मी बघा, मी 2014 लोकसभा लढलेली तेव्हा खरं तर त्याच्या आधी पण यायचो अंबरनाथला, परंतु तेव्हा प्रकर्षाने इथे जाणीव झालेली समस्यांची की इथे रस्ते असेल पाणी असेल त्या समस्या तशाच आहेत. रस्ते काय काय ठिकाणी बरे दिसतात, जे चांगलं आहे तिथे चांगलं बोलायलाही पाहिजे, परंतु असं काय खास फरक असा दिसलेला नाही आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की ही जी शहरं आहेत, ते कल्याण डोंबिवली असतील, अंबरनाथ बदलापूर असतील किंवा उल्हासनगर असेल, इथे स्थानिक नेतृत्व तयार व्हायला पाहिजे. तिथले त्या शहरांची अस्मिता असलेलं नेतृत्व तयार असलं की तो त्या आपल्या शहरासाठी काम करत असतो. परंतु दुर्दैवाने ह्या शहरांमध्ये असं काही दिसत नाही आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या इथे स्थानिक नेतृत्व तसं प्रबळ नाही आहे किंवा त्यांच्यात गटतट दिसून येतात. त्यामुळे अशा काही गोष्टी इथे विकास कामं काही होताना दिसत नाही आहेत. जे चाललं आहे राम भरोसे चाललं आहे. दादा, लवकरच निवडणुका लागणार आहेत आणि आज 5 ते 7 कार्यालयाचं उद्घाटन केलं, कारण निवडणुकीचा नारळ फोडला तुम्ही असं बोलतात प्रचाराचा? नाही, जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा नारळ फोडू आम्ही, परंतु जी तयारी करायची असते, मी मगाशीच बोललो, ताकाला जाऊन भांडणं घ्यायला पाहिजे. आम्ही निवडणुकांच्याच अनुषंगाने आलेलो आहोत. प्रामाणिकपणे जी कामं केली आहेत आमच्या सहकार्याने ती घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत. लोक आमचा विचार करतील आणि खरं तर ही निवडणुकांची तशी तयारी आहे, परंतु आमच्या माननीय राजसाहेबांनी घोषित केलं की आमची तो नारळी लवकरच फोडू. लॉकडाऊन वाढवलं आहे तर काय सांगा? काय आता लॉकडाऊन वाढवतात त्याला काय अर्थ आहे का? मी मास्क तुमचे बघून मी आत घालायचं बंद केलं. म्हणजे एकतर लोकांमध्ये शिस्त नाही आहे, दुसरा एक टप्प्याटप्प्यात आता लोकल चालू केलं, आपले रस्ते नाही आहेत, आपल्या मुंबईला जायला जागा नाही आहे, स्पेशली MMR रिजनमधले आपले बदलापूर ते दिव्यापर्यंत लोकल चालू केलं, त्याचं टायमिंग काय वेगळंच ठेवलं. मग ते कशाला चालू केलं, कोणाच्या फायद्याचे आहेत ते? काय अर्थ नाही आहे ना. त्यामुळे लॉकडाऊन असणं नसणं मेन म्हणजे राजा घाबरलेला असेल ना तर प्रजा घाबरणारच. आमचा राजाच घाबरलेला आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन किती दिवस चालेल काय नाही, लोक आपापली कामं करतात, कोणी लॉकडाऊनला भीक घालत पण नाही आहे, परंतु त्याचा त्रास होतोय लोकांना, हे खरं आहे. सामान्यतेने आयोग लागू करण्यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याची तयारी दर्शवली होती, पण फडणवीस यांनी बंदरनी केलेली आहे. कुठेतरी अण्णा हजारे यांची उष्णता कमी झाली ना? तसं आता मी त्यांच्याविषयी बोलण्याएवढा मी मोठा नाही आहे आणि मला त्यातली प्रामाणिकपणे सांगतो एवढी डिटेल पण माहिती नाही आहे. आणि आज जो सामन्याचा अग्रलेख आलेला आहे त्याच्यावर त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे मला वाटतं ती बघूया, अण्णा हजारे साहेब ती पुरी करतील. लोकलचा जो विषय आहे आपण जर बघितलं तर सामान्यकरता लोकल चालू केली, मात्र जी पिकावर आहे त्याच टायमाला लोकल दिलेली नाही. सामान्य कुठे, सामान्यांसाठी कुठे? जे नोकरदार जातात त्यांच्या वेळेत चालू करायला पाहिजे होती ना. आज 3-3, 4-4, 5-5, 6-6 हजार लोकांचा प्रवासावर खर्च होतो,
हे काय हे फक्त काहीतरी एक पेपरवर दिसते तुम्हाला, परंतु प्रत्यक्षात प्रॅक्टिकल ते हे नाही आहे, योग्य नाही आहे. इतर पक्षातले काही नगरसेवक मनसेच्या संपर्कात आहेत का? काय हे निवडणुका आल्यावर हे चालूच असतो, सगळे एकमेकाच्या संपर्कात असतात, तसे आमच्याही संपर्कात आहे. निवडणुकांबाबत तुमचं काय माहिती आहे का? काय म्हणतात फेब्रुवारी काय मे मध्ये आहे, तुमच्या लेवलला काय माहिती आहे की लवकर होणार आहे? नाही नाही असं काय माहिती नाही, परंतु कसं आहे सत्ताधारी त्यांच्या हिशोबाने ते करत असतात प्रयोजन नियोजन. एक वर्ष झालं लॉकडाऊनमुळे म्हणा प्रशासकीय राजवट चालू आहे. हो ती सोपी जाते ना त्यांना प्रशासकीय राजवट करायला, एकच असतो बसलेला त्याच्यावर रुबाब धाडता येतो. बिहारच्या निवडणुका झाल्या ना, लोकांची कामं होण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून येणं गरजेचं असतं, निवडणुका लवकर घ्यायला पाहिजेत. अंबरनाथमध्ये सुरुवातीपासून दोन गट पडलेले दिसतात, शर्मिला वहिनी आल्या होत्या त्यावेळी सुद्धा मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र अजून काही तसं दिसत नाही. गट तट असं काही नाही आहे, आणि शेवटी आपलं घर असो का पक्ष असो थोडेफार दुजाभाव असतातच, मी नाकारत नाही आहे, परंतु असे तीव्र मतभेद किंवा असं हे नाही आहे. मनसेच्या या टीकेनंतर तरी सर्वांसाठी संपूर्ण वेळ रेल्वे सेवा सुरळीत सुरू होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.